Hello kids, how are you all? I hope you all are good. So today I am going to teach you EVS subject, and for that open your textbook page number 162. And our chapter is chapter 6, water. In the last video I taught you chapter 5, air. And in this video, I will teach you chapter 6, water. These two things are very important for us. Ya doni goshti aplyasathi khup important hai, air and water. What do you think? What do you drink when you are thirsty? Apan jeva thirsty asto, jeva aplyala tahan lagleli aste, teva apan kay pito? Yes, we drink water. So we use water too. आता इथे आपल्याला काय दिलेले आहे, वॉटर चे यूजेस दिलेले आहे. आपण वॉटर कशासाठी यूज करतो? सो वॉटर यूज फॉर बाथिंग, देन फॉर कुकिंग, फॉर वॉशिंग क्लोथ्स, देन फॉर स्विमिंग, फॉर वॉटर प्लांट्स, फॉर ड्रिंकिंग एंड फॉर सेलिंग. दीज ऑल आर यूजेस ऑफ वॉटर. हे सगळे काय आहे, वॉटर चे यूजेस आहे. आपण आंघोळीसाठी सुद्धा वॉटर चा यूज करतो, देन कुकिंग, देन वॉशिंग क्लोथ, आणि सर्वात मेन जो यूज आहे तो काय, फॉर ड्रिंकिंग. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो, आणि पाणी काय आहे, वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ. आपल्या लाईफसाठी सुद्धा वॉटर काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तसेच प्लांटसाठी सुद्धा वॉटर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, रोज प्लांटला काय करायचंय, वॉटरिंग करायचंय. फॉर स्विमिंग, स्विमिंगसाठी सुद्धा आपण वॉटरचा पाण्याचा यूज करायचा आहे. आणि ही जी बोट असते, ही बोट एका जागेवरून दुसऱ्या जागी कशाने जाते, यस ऑन द वॉटर, वॉटरवरून जाते. आणि त्याच्यासाठी सुद्धा सेलिंग करायसाठी सुद्धा आपल्याला वॉटरचा यूज होतो. सो दीज ऑल आर यूजेस ऑफ वॉटर. आणि यू हॅव टू ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. आपल्याला भरपूर पाणी पिलं पाहिजे, बिकॉज इट इज गुड फॉर अवर हेल्थ. कारण पाणी जे वॉटर आहे ते आपल्या हेल्थसाठी कसं आहे, गुड आहे. जर आपण भरपूर पाणी पिलं तर आपण कसे राहू, यस आपण हेल्दी राहू. सो आज आपण काय शिकलो, यूजेस ऑफ वॉटर. ओके, सर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे यूजेस आहे हे सांगायचे आहे की आपण वॉटरचा यूज कोणकोणत्या गोष्टीसाठी करतो. ओके, देन बाय किड्स.